आज सोळा जुलै मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे एकोणीस शिवाजी महाराज प्रजापालन दक्ष होते ते स्वतः राज्यकरबारात लक्ष घालून साऱ्या स्वराज्यात फिरून लोकस्थिती पाहत असत शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यास कडक शिस्त लावली होती महाराज आपल्या सैन्यास भरपूर वेतन देत असत स्वराज्य स्थापनेसाठी त्यांना सैन्यात नवचैतन्य निर्माण करावे लागले धर्म पालन करणे हे सैनिकांचे आद्य कर्तव्य त्यांच्या मनावर ठसवण्यासाठी मुदगल कवीच्या रामायणातील युद्धकांडाचे पारायण प्रत्येक किल्ल्यावर शिबिंदीच्या लोकात दररोज रात्री जेवण झाल्यानंतर वाचले जाई अशा रीतीने युद्धकांडाची पारायणी किल्ल्या किल्ल्यातून होत राहिल्यामुळे मराठ्यांचा क्षात्रधर्म जागृत झाला तसेच महाराजांनी सैनिकी अधिकारांस लिहिले तुम्ही बाजारात जाल व फुकट वस्तू विकत घ्याल शेतकऱ्यांनी लोकडाऊन कंसे आणाल म्हणून तुमच्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे गवताची काडी फुकट घेतली तर लोक म्हणतील यापेक्षा मोंगलाई बरी यात मोंगलांचे स्वरूप स्पष्ट करताना स्वराज्याची रूपरेषा मांडली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी